हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज माझा हा फर्स्ट व्लॉग आहे यूट्यूब चॅनलवर. त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे मशरूमची भाजी कशी बनवता आणि कशी नाही. तर चला तर मग बघूया. तर स्टार्टिंगला मशरूम मस्त धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारे कट करायचे सगळे. तर स्टार्टिंगचं ते कवर आहे ते आधी कट करून घ्यायचं, एकदम शेवटचं टोक आहे ते. तर अशा प्रकारे मशरूम कट झालेले आहे सगळे. तर बघूया इंग्रेडियंट्स काय काय लागतात. मिक्सरमध्ये आपण ऑलरेडी आलं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे. आणि इकडं हा ब्लॅक कलरच्या भाजीसाठी मसाला पण फ्राय करून घेतलेला आहे, असा गोल्डन ब्राऊन. तर याच्यात आहे आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, हरभऱ्याची डाळ आणि खोबरं. तर आपण दोन कांदे कट करून मस्त असे फ्राय करून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करायचा. त्याच्यानंतर मिक्सरमधले काढलेला हा मसाला टाकायचा आपल्या कांद्यामध्ये आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर साईड बाय साईड आपण इकडे हळद, धने पावडर आणि मीठ काढून घेऊया. आणि हे सगळे इंग्रेडियंट्स आपण कांद्यामध्ये टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर आपण कट केलेले हे मशरूम छानसे चांगले धुवून घ्यायचे आणि मग हे कुकरमध्ये टाकून मिक्स करायचे. चांगलं असं त्याचा मसाला सगळा मशरूमला लागला पाहिजे. आणि साईड बाय साईड गरम पाणी उकळायला ठेवायचं, शक्यतो गरम पाणीच टाकायचं कारण की प्रॉपर चव येते भाजीला, गार पाण्याने तसं येत नाही. तर कागीने इकडे तोपर्यंत मसाला काढायला पण घेतलेला. आणि हे बघा इकडं काय झालं, आमचं दूध उतू गेलं, काय खरं नाही आमचं. तर आम्हाला एवढी घाई होती, काकींनी इकडं काळा मसाला पण काढून घेतला सगळा. तर आमचा मसाला काढून झालेला आहे. त्याच्यानंतर 4-5 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची आणि खूपच घाई असली आपल्याला तर अशा प्रकारे शिट्टीवर करून वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत पूर्ण वाफ निघून जात नाही तोपर्यंत कुकर उघडू नका. त्याच्यानंतर हे बघा असं मस्त असं मशरूम, छानसं मशरूम शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला आवडत असेल तर असं साईड बाय साईड मशरूमचं सूप काढून घ्यायचं, आमच्या घरी तर खूप आवडतं सगळ्यांना. तर आता आपण भाजीची तयारी करूया. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. ॲक्च्युली तेल जास्त तापलेलं नव्हतं त्याच्यामुळे ती मोहरी तडतडली नाही. तेल तापूपर्यंत थांबायचं. त्याच्यानंतर आपण जिरे टाकले आहे, जिरेला छान अशी तडतडी आलेली आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर याच्यात आपण मटण मसाला, घरचा काळा मसाला आणि हिंग, कढीपत्ता असं टाकलेलं आहे. आणि मिक्सरमधला काढलेलं मसाला आपण टाकतो आहे. छानसं असं परतून घ्यायचं, मॅक्झिमम 1-2 मिनटं लागतात चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत. आणि बघू शकता छानसं असं मिक्स झालेलं आहे. तर छानसं असं तेल सुटलेलं आहे भाजीला तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मस्त आहे कुकरमधला सगळा मशरूम टाकून द्यायचं. त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लीस्ट मस्त अशी कोथिंबीर अशी कट करून घ्यायची, मस्त चॉप करायची कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर आपल्या भाजीला बघूया. भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे, वरून आपण कट केलेली कोथिंबीर मस्त गार्निशिंग म्हणून आपण त्याच्यावर टाकूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.